खरेदी विक्रीच्या निवडणुका होऊन लय दिवस झाले, निवडणुका झाल्या होत्या, तर 12 अधिक 5 म्हणजे 12 समता शेतकरी पॅनलच्या आणि सहकार पॅनलच्या 5 अशा 17 सीटा निवडणूक झाली होती. बहुमतानं म्हणजे समता शेतकरी जे आहे याचा गट सध्या सत्तारूढ होत आहे. तर सध्या तुम्ही जर पाहत असाल तर सध्या मी आलो आहे महर्षी सहकार महर्षी मधुकरराव टवलारकर व्यापारी संकुल या ठिकाणी. सध्या अध्यक्षाची निवडची प्रक्रिया चालू आहे, त्याबाबत सध्या गडबड दिसत आहे. इकडच्या बाजूनं तुम्ही जर पाहत असाल तर बाजार समितीचे सन्माननीय जे संचालक आहेत ते इकडून आलेले आहेत, या बाजून आहेत, तुम्ही या बाजून पाहू शकता. तसेच तिकडच्या बाजूने जर तुम्ही पाहत असाल तर सध्या या ठिकाणी सर्व जे राजकीय क्षेत्रातले सहकार क्षेत्रातले दिग्गज चेहरे तुम्हाला दिसून राहिले, तर तुम्ही पाहू शकता. रामू शेठ आहेत आमचे जयस्वाल, ते पाहू शकता. याशिवाय सन्मान्य डायरेक्टर पोपट घोळेराव आहेत, अमोल बोरेकर आहेत, शुभम भाऊ आहेत, त्याच्यानंतर मंगेश भाऊ आहेत, दीपक भाऊ आहेत. असे सर्व चेहरे सध्या या ठिकाणी झाले असून लवकरच आता अध्यक्षाची निवड होणार आहे, ती आपण प्रक्रिया पाहणार आहोत. तर माझ्यासोबत बाजार समितीचे सन्मान्य सदस्य नितीन आगे सर आहेत. आगे सर, 12-5 असं समीकरण आहे, आज होणारी निवडणूक काय म्हणते तुम्हाला समताचं किंवा तुमचं शेतकरी पॅनलचं आज भवितव्य? विशेष नाही ना, 12-5 होईल ना. 12 आमचे समताचे आणि 5 विरोधी गटाचे, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि महासचिव आमचाच होईल. तर माझ्यासोबत बाजार समिती सन्माननीय संचालक असणारे अमोल भाऊ आहेत. अमोल भाऊ, एकूण धडाधडीची झालेला जो निवडणूक असं वाटलं नाही खरेदी विक्री निवडणूक, पण एकूण जो निकाल लागला 12-5 त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया असतं बाबा? सार म्हणजे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया आहे. आता गेल्या मागच्या महिन्यात 12 तारखेला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर 12-5 आपण ज्या प्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे आमच्या 5 सीटा आणि आमच्या विरोधी पक्षाच्या 12 सीटा निवडून आल्या. आणि जेव्हा निवडणूक लागली होती तेव्हा अशी चर्चा परिस्थिती काय होती तुम्हाला सर्वांना माहित आहे की बा सुपळा साफ होऊन जाईल, 17-0 होईल, असं होईल. परंतु चांगल्या मताधिक्याने आमच्या वैयक्तिकच्या सीटा आल्या आणि सोसायटी मतदारसंघातही आमच्या सीटा म्हणजे 23-24 पर्यंत आमचे उमेदवार गेले. परंतु 2 मताचा आम्ही माघार आलो आणि या निवडणुकीत ज्या लोकांवर आम्हाला भरोसा होता त्यांनी आमच्या जवळच्याच लोकांनी आम्हाला दगा दिल्यामुळे आमच्या सोसायटीतल्या सीटा पडल्या. परंतु तरी आम्ही पूर्ण जोमाने पूर्ण ताकदीने आमच्या 5 सीटा येणाऱ्या काळात 5 वर्षात पूर्णपणे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊ आणि बाजार समितीत काहीतरी नवीन करण्याचे प्रयत्न. मला जे सध्या प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार 3 फॉर्म पडले, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मानस सचिव असे 3 या ठिकाणचे पदाधिकाऱ्याचे पद असतात. त्याच्यात बंडूभाऊ ठाकरे म्हणजे प्रभुदाजी ठाकरे अध्यक्ष पदासाठी, जसवंत सिंग तरोले जे आहेत हे उपाध्यक्षासाठी आणि बहुतेक नंदाताई चरोळे यांचं नाव मानस सचिवासाठी येत आहे. म्हणजे हे प्रक्रिया बिनविरोध होते काय याच्यावर सर्वच लक्ष लागलं आहे. कारण 12-5 जर समीकरण जर पाहिलं तर सरकटीपर समता आणि शेतकरी पॅनलच्या 12 सीट असल्याच्यानं सहकार पॅनल खरोखर आपला उमेदवार टाकते का याच्याकडे तरी सध्याचं लक्ष सारे. सोबत प्रहारचे खंदे समर्थक दीपक दादा, दीपक दादा, एकूण झालेली निवडणूक आणि 12-5 असं समीकरण जुटलंय, तर जे निवडणूक झाली याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे बा? शेतकऱ्याची संस्था आहे, खरेदी विक्री संस्था आहे, शेतकऱ्याची आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी समता पॅनलला भरोसा दिलाय आणि बच्चूभाऊ आणि अजय पाटील यांच्या नेतृत्वात जे निवडणूक लढलो आणि शेतकऱ्यांनी भरभरून आमच्या 12 सीटा निवडून दिल्या त्याच्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. शेतकऱ्याची संस्था आहे आणि बच्चूभाऊच्या माध्यमातून हे संस्था कशी बळकट करण्यात येईल, तिचं बच्चूभाऊ जे चांगलं धोरण राबवतील आणि शेतकऱ्यांच्या ज्या हिताचे निर्णय राहतील तेच इथं घेतले जातील आणि खरेदी विक्री संस्था अचलपूर ते कशी मोठी होईल हे बच्चूभाऊ आणि सगळे कार्यकर्ते शेतकरी हे सगळे लक्ष केंद्रित करतील. सध्या तुम्ही जर पाहत असाल तर खरेदी विक्रीचं हे जे कार्यालय आहे याच्यात सध्या मतदान चालू आहे. सध्या मतदान अधिकारी असणारे गुल्हाने साहेब या ठिकाणून सध्या मतदान प्रक्रिया राबवत असून गुप्त पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया राबवणं चालू आहे. एकाच 2 या प्रमाणात अर्ज पडले, अध्यक्षासाठी 2 म्हटलं, उपाध्यक्षासाठी 2, सचिवासाठी 2 असे 6 अर्ज पडले असून दोन्ही पॅनलच्या वतीनं अर्ज टाकण्यात आले आहेत. एकाइकडे 12 दुसरीकडे म्हटलं फक्त 5च आहे. आता निकाल काय लागते सारायला माहित आहे, पण निवडणुकी उत्सुकता वाढण्यासाठी हा सारा तितंबा होत असल्याचं सहकार क्षेत्रातल्या जाणकार लोकांचं मत आहे. सध्या हा मतपेटी पुरली आहे, एकूण संपूर्ण मतदान झालं 17-17 आणि रिकामी पेटी सध्या तुम्ही पाहत असाल. ठाकरे भाऊ दाखवत आहेत आणि आता मतमोजणी चालू आहे. म्हणजे 17 × 34 51 या त्या बॅलेट आहेत, त्याचं सध्या आता वर्गीकरण चालू असून लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या संस्थेचं
त्या अनुषंगाने मी निकाल घोषित करीत आहे. अध्यक्षपदाकरता दोन उमेदवार उभे होते, उबाळ बाळासाहेब प्रल्हादराव आणि दुसरे उमेदवार होते ठाकरे प्रभुदास नारायण. श्री उबाळ बाळासाहेब प्रल्हादराव यांना 5 मते मिळाली तर श्री ठाकरे प्रभुदास नारायणराव यांना 12 मते प्राप्त झाली. त्यामुळे श्री ठाकरे प्रभुदास नारायण यांना अचलपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित अचलपूर रजिस्टर नंबर 318 या संस्थेचे अध्यक्ष म्हणून मी घोषित. पदाधिकाऱ्यापैकी दुसरं पद होतं उपाध्यक्ष पदाचा. उपाध्यक्ष पदाकरता दोन उमेदवार उभे होते. थोडी शांतता ठेवा, थोडी शांतता ठेवा. अचलपूर खरेदी विक्रीची सध्याचे पदाधिकाऱ्याची निवडणूक होती पार पडली आहे. याच्यात अध्यक्ष म्हणून प्रभुदास ठाकरे यांना 12 आणि बाळासाहेब उबाळ यांना 5, उपाध्यक्ष म्हणून जसवंत तरवले यांना 12, मानस सचिव म्हणून नंदा तरवळे यांना 12, धर्मेंद्र वर्मा यांना 5, विकास हत्तरे यायला 5. असं एकूण ज्या पद्धतीने अपेक्षित होता त्याच पद्धतीने सध्या निकाल लागला आहे. तर सर्व ज्या ठिकाणी पदाधिकारी उत्साह करत आहेत, अंधारी उत्साह होत आहे. आता हे प्रक्रिया जी आहे हे पार पडली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकारी या ठिकाणी स्थानापन्न झाले आहेत. तर आता प्रभुदास काका, नवीन जबाबदारी तुमच्यावर तालुक्यात आली आहे. येणाऱ्या कालखंडात खरेदी विक्रीसाठी काय नवीन रोजक्यात आहे तुमच्या? आता तर पहिले तर आम्ही आमच्या पॅनलचं हे करणार आहे. सरकारी आपलं आणि समता पॅनल मिळवे आम्ही हे केलेलं आहे. खूप त्यांच्या कष्टामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे. त्या पॅनलचे आम्हाला पूर्ण जे जबाबदारी देतील त्याकडून आम्ही स्वीकार. खरेदी विक्रीचे सन्माननीय नवनियुक्त संचालक ऍडव्होकेट विक्रांत चित्रकार सर आहेत. सर, लोकांना एक जबाबदारी म्हणून तुम्हाला निवडून दिला आहे. येणाऱ्या कालखंडात सोसायटीत आपल्या खरेदी विक्रीसाठी कोणत्या प्रकारचा प्राधान्यक्रम राहील तुमचा? सर्वप्रथम इथे निवडून आलेले सर्व उमेदवारांचे पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तसंच पुढेही आम्ही सर्व मिळून हे शेतकरी हिताचे संपूर्ण निर्णय घेतले जातील. जसं मागच्या कारकिर्दीमध्ये हे आपण जिथे आज एवढा मोठ्या भव्य इमारतीमध्ये उभे आहे, जशी ती ही इमारत झालेली आहे, तसंच पुढेही शेतकऱ्यांसाठी अजून पुढे काय काय नवीन नवीन आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. सध्या जे पदाधिकारी आहेत ते स्थानापन्न झाले आहेत, त्याचं सर्वजण हर्षोल्लासात या ठिकाणी स्वागत करत आहे. प्रभुदास काका आहेत, त्याच्यानंतर यशवंत भाऊ आहेत आमचे, त्याच्यानंतर सौभाग्यवती नंदाताई, हे तिन्ही पदाधिकारी सध्या या ठिकाणी झालेले आहेत. तर माझ्यासोबत सहकारचे खंदे समर्थक असणारे बल्लू भाऊ एकूण निवडणूक ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं झाली आहे. तर येणाऱ्या कालखंडात प्रहार तर्फे, बच्चू भाऊ तर्फे किंवा आपल्या समता पॅनल तर्फे खरेदी विक्री आपल्या ताब्यात आली आहे. तर शेतकऱ्या हितासाठी काहीतरी करायला बनवीन. आता शेतकऱ्याच्या हितासाठीच खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न करून खरेदी विक्री आमच्या हातात घेतली आहे. आपण जर पाहिलं तर बच्चू भाऊच्या नेतृत्वाची सुरुवातच खरं शेतकऱ्यांच्या हिताच्या लढण्यापासून झाली आहे. आपण विधिमंडळातले भाषण जर ऐकले तर 95% भाषणं बच्चू भाऊच्या शेतकऱ्यासाठीची असतात. आणि आंदोलनं करून विविध प्रकारच्या केसेस सुद्धा आजपर्यंत बच्चू भाऊवर प्रहारचे सर्व कार्यकर्त्यावर दाखल झाले. म्हणून आज अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानस सचिवाची जी निवड आमच्या पॅनलच्या लोकांची झाली त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्या माध्यमातून एवढंच सांगतो की जे जे काही शेतकऱ्यांसाठी चांगलं करता येईल, ज्या योजना आणता येतील किंवा खरेदी विक्रीत पारदर्शकता आणून त्यांना भाव देण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न करता येईल ते आम्ही या खरेदी विक्रीच्या माध्यमातून निश्चितपणानं करू. हे या निमित्तानं तुम्हाला मी ग्वाही देतो.